अखंड सौभाग्य माई अष्टपुत्र अखंड सौभाग्यवती हो एक अष्टपुत्र जरा हलू बोल ज्या गोरखनाथाला अपने ही श्रृंगार दिला कळली की माझा डोकस मारीन तो मग या आधी समजत नव्हता का गोरखनाथ कशाला पाहिजे त्याच्या आधी मी सुद्धा डोकं साफ करते आताच्या आता माझे पैसे तुमचे करतो की नाही पैसे कसले पैसे कुणाचे पैसे दयालक्ष्मी रंजन भ्रष्टाचार समाधी भंग अरे ज्या योग भूमीची स्त्री कशी गुस्ती माळी स्त्रिया करता ही मठी नाही इथून एकदम चालते हो या पुण्यभूमीला भ्रष्ट करू नको सा अभी जा दयालक्ष्मी रंजन कोण गुरुबंधू शंखना हा काय प्रकार आहे भगवान जाणे काय भानगड आहे ती काय बडबडते ते मला तरी कळत नाही जारीला हाकलून अरे जारी हाकून देणाऱ्या कान फाट्या जोगड्या तुझ्या सारख्या भस्मी वैराग्याला घेऊन कष्टाचे पैसे सोडणारी लता जाणून बाई आमच्या मठीत यायचं तुला कारण तू कोण आहे मी कोण हे हा तुझ्या गुरुबंधूला विचार गेल्या चार महिन्यात माझ्या पोटाला की याच्या पोराच्या दुधाला याने फुटके कवडी दिलेली नाही मेला रोज लोणकडे थापा मात्र देतो आहे शंखनाथ ही बाई काय सांगते आहे माझ्या सारख्यावर मच्छिंद्रनाथाच्या शिष्यावर गोरखनाथाच्या गुरुबंधूवर असलं कुभांड भाई गोरख तू हिच काय ऐकतोय अरे आज ही माझ्या गळ्यात पडली उद्या तुझ्या गळ्यात पडेल पट्टी गळे पडू आहे भाई तू इथून आधी चालती हो जा लक्ष्मी रंजन तुझी जात खोटी तुझा धंदा खोटा तुझा श्वासोश्वास देखील विषारी आहे याच पूर आणून तुम्हा सगळ्या जोगड्या देखत दगडावर आपटते म्हणजे माझा धंदा खोटा की तुम्हा कान फाट्यांचा धंदा खोटा ही जगाला नीट कळून येईल सगळे गोसावडे मेले एका माळीचे म्हणी फुकते बुडवे गुरुबंधू गोरखदास तुझा समाधीचा निष्कळ भंग केला या अवतसेन तू पुन्हा समाधी लाव कसा मी योग साधनाला बसतो जय लक्ष्मी रंजन होय समाधीच लावली पाहिजे म्हणजे खरा प्रकार आपोआप कळेल हो समाधी लावून खरा प्रकार कळतो कळतो तर सत्यवादी गुरुपरंपरेला काळ खेळणारा दुरात्मा नाथ संप्रदायाला धुळीला मिळवणारा नराध राज्याची उज्ज्वल वस्त्र विषयाच्या नरकात धुळणारा नरपट त्याला हकून याला थांबा हकून द्यायचं कारण नाही आपण होऊन हानी चाललो परंतु गोरज याचा परिणाम तुला नाही भोगायला लावला तर माझं नाव बदलून दे माझा काय त्या कुर्या कुत्र्याला कुत्र्याला ठीक आहे गोरखनाथाचा गुरुबंधू कुत्रा परंतु गोरख विसरलेला कुत्रा सावला म्हणजे जोर देता हा मी चाललो तुझ्या नाकावर शिसून पुन्हा ललता जान करा जय लक्ष्मी रंजन अवधूत अजब चमत्कार या शंखनाथानं आमच्या प्रमाणे सद्गुरु मच्छिंद्रनाथांचा उपदेश घेतला आमच्या इतका याला सद्गुरूंचा सहवास घडला आणि इतका असूनही अद्याप हा माया मोहाच्या घाणेऱ्या डबक्यात सुखानं डुंबत राहिला खरंच गोरखनाथ हे माया मोहाचं कुळ आहे तरी काय अवधूत
हे कोडा मलाही सुटलं नाही आणि ते सोडण्याचं मला कारणही नाही. सद्गुरूंच्या कृपेनं हा गोरख माया मोहाच्या मर्यादे पार झाला. तरी पण तुझा समाधानाकरता हा प्रश्न मी सद्गुरूंना विचारतो. निरंजन जय सद्गुरु. जय मच्छींद्रनाथ अखिल परम पदि विका मंत्र परंतु मायेचं स्वरूप माहीत असावं म्हणून सद्गुरूंना प्रसिद्धी.
गोरख केव्हा ही मुहाती लागला. बर, क्रोध आणखी अहंकार ही देखील मायेचे स्वरूप आहे. याच ज्ञान तुला योग्य वेळेला होईल. बर बेटा, येतो आता. गुरुदर्शनाचा लाभ पुन्हा केव्हा मिळेल? योग्य स्थळी योग्य प्रसंगी सर्व काही. कल्याण कल्याण. घर लिहून दिल्यावर बायका पुन्हा ना काय रानात पाठवू आणि त्यांच्या पोटाला काय घालू? बायका पोराची तुला काळजी होती तुम्ही इथं कशाला आलात? तुला आता आणखी चार दिवस उपाशी फिरी. काय आला फिरंग्या बाई, दरवाजा उघड. बाई, हा मेला पूर्ण फिरून आला का? याला आधी आत नाही आणि तुम्ही बाहेर येऊ नका. मेला विश्वाचा नगर आहे गावभर बोबाटाकडे. मनमोहिनी प्रिये पद्मावती, कलियुगची सती मस्तीला आलेल्या हस्तिनी सारखे आज स्तुती केली खरी. बाकी तुझ्या या लीला म्हणजे मदनमाडाच्या माला. ही असली लाडीगुडी नको आहे. गुडीतून काही माया आणली आहे की हात हलवित आहे. अगं भैरवी स्वरूप भामिनी, माझ्या पोटात मुबलक माया आहे पण तुला त्याची किंमत नाही. जय लक्ष्मी रंजा. हा तुझ्या प्रेमाखातर मी आज हे दागिने मुद्दाम चोरून आणले बरं. कृपा करून तुझं प्रेम हे चोरून ठेव बरं. मगासारखं तवाठ्यावर मांडू नकोस. जय लक्ष्मी रंजा. अरे बापरे, हा संक्रू मच्छिंद्राचा आवाज. दादा दरवाजा बंद कर आणखी तुझा पत्र आज मला नको. दरवाजा बंद असेल तरी ना आता माई भिक्षा. जय संक्रू, जय मच्छिंद्रा, जय शंख. ना बेटा, तू इथं कशा करता आला? सद्गुरु, ज्या कामाकरता आपण इथे आला आहात त्याच कामाकरता मी इथं आलो आहे. आपल्याच संस्कृतीकरता मी आलो होतो. बेटा, तू मोठा अंतर्ज्ञानी आहेस. सद्गुरूंची शिकवणी माई तुला सांगितल्याप्रमाणे सद्गुरू आले की नाही आली तुझी खात्री? बेटा, ही माऊली कोण आणि हे घर कोणाचं? सद्गुरु, हे अनाथ पुरुषांचं, विधुरांचं आणखी ब्रह्मचार्यांचं विश्राम स्थान. ही माऊली म्हणजे साक्षात भगवती आहे. सद्गुरूंनी आज भुजंडीच्या इथे घेऊन प्रसाद द्यावा असं माऊलीचं म्हणणं आहे. काय आज इथंच प्रसाद घ्यावा असं माऊलीचं म्हणणं आहे? हो सद्गुरू. ललतामाई, जा पात्रांची तयारी कर. जा, आज तुझं भाग्य फलफललं. पण मी एकट्यानं प्रसाद घेणं शक्य होतं. मी यायला आपल्या पंक्तीचा लाभ घ्यायला सद्गुरू. परंतु तीन उपाशी जीव या घरात आहेत, त्यांना बाहेर बनवून हा गुपचूप होता. काय आहे सती ललिता माई? आज माझा भाऊ आणि त्याची बायको आहे, तिकडे जाऊ नका. मग त्याला काय हरकत आहे? तुझा भाऊ तो आमचाही भाऊ, तुझ्या भावाची पत्नी ते आमची पत्नी, त्यात काय लाजायचं आहे? सहभोजन करावं असा गुरु संप्रदायाचा शिरस्ता आहे. काय हा लक्ष्मी रंजा? बेटा शंखनाथ, पाहिला असा पापाचरणाचा दुष्परिणाम? होय, माझा सर्वस्व उघाडून मी चांडाळी माझं घर लिहून मागते आहे आणि मी ते देत नाही म्हणून चार दिवस मला उपाशी जखडून ठेवलाय. नाथ महाराज, मला सोडवा या कैदाशिनीच्या कचाटीत. मला पुरा पश्चाताप झालाय. सद्गुरू,
आपण आलात म्हणून बरं झालं, नाही तर माझी ही अशीच दुर्दशा झाली असत. चल बेटा शंखना, या अत्याचारी निर्दोष स्त्रीच्या घरात एक क्षणभर देखील राहण्याची माझी इच्छा नाही. तिच्या पातकी शरीराच्या सावलीनं प्रत्यक्ष पावित्र्य सुद्धा दूषित होईल. ही अघोर असुरी पापिणी प्रायश्चित्ताच्या बाहेर गेली आहे. अरे वारे पवित्रता, एवढा पवित्रपणाचा आव आणलाय पण माझी करणी तुम्हाला दिसली. पण ह्या मेल्या फसक्या आणि गुडव्या गोसावड्याला गळ्यात बांधून म्हणता त्यानं तुमच्या साधूपणाला बाध येत नाही वाटतं. हा खबरदार, तुला काय बोलतेस? माझे शत्रू मच्छिंद्र महाराज म्हणजे काय समजतेस तू? तुझ्या गुरुला बरी मी एक गरीब काय सापडले. अहो सद्गुरु मच्छिंद्र महाराज, आमच्या कामरूप देशात जा आणि तिथल्या दरोबस्त साऱ्या बायका काय काय अघकर्म करतात ते पहा. आणि त्यांना उपदेश करून त्याची एक तरी बायको ताळ्यावर आणाल तर तुम्ही सद्गुरु खरे. आज कशाला तिथून धडपणे जीवन परत या, मग मी आपला गुरु उपदेश घेईन. बरं, आमच्या त्या राजात तुमच्या डोकं धडावर राहत नाही, पेशीवरला टपत. परीक्षेची वेळ आली. मग कुणाची परीक्षा? मध्यप्रदेशाची परीक्षा. पारसपण्याची परीक्षा लोखंडाच्या स्पर्शावाजून होत नाही. ज्या राष्ट्रातील स्त्रिया आपल्या आसुरी वृत्तीनं विश्वातल्या सर्व स्त्री जातीच्या औदार्याला आणि उज्ज्वलपणाला काळीमा फासू पाहत आहेत, तिथे जाणं मला प्राप्तच आहे. त्यांच्या उद्धाराकरता माझ्या तपश्चर्याचं सारं पुण्य जरी खर्ची घातलं तरी हरकत नाही. हा मी या क्षणाला चाललो. सद्गुरु, माझी तपश्चर्या देखील स्त्री राज्याच्या कामी पडावी अशी याचना आहे. ठीक आहे, तुझी इच्छा आहे तूही सर, तूही तिथे कामी पडतील. ललता नाही, तुझ्या उरावर नाचवायला तुझ्या गावची सवाई ललता घेऊन येतो. जय लक्ष्मी रंजन. विशालाक्ष राजा,
दिमाखान चोरान तुम्ही आम्हाला दोन वेळा मागणी घातली, आम्हाला जिंकण्याकरता आमच्यावर चढाई केली, पण कामरूपेच्या या किनौतना सम्राटनीनं तुम्हाला जिंकून जिंकून नव्हे फसवून गिरफ्तार करून या वैभवशाली दरबारात आणून उभा केला आहे. नीट पहा, युद्धात देखील पुरुषावर स्त्रियांना विजय मिळवता येतो, त्यांना बंदीवान करता येतो. तुम्हाला जिंकणाऱ्या राणीशी लग्न करावं अशी अजून तुमची हिंमत आहे? हिंमत का नसेल? ज्यासारख्या चातुर्य स्त्रीशी लग्न करू तिला आपल्या बाळाची गुलाम करणं यातच खरा पुरुषार्थ आहे. परंतु तुमच्या पुरुषार्थाला तुमच्या पराक्रमाला आम्ही पायाखाली सुडवलंच आहे. लग्न करून मला गुलाम करण्याऐवजी प्रथम तुम्ही आमची गुलामगिरी मान्य करा, तरच लग्नाची भाषा विचारात घेतली जाईल. गुलामगिरी? पुरुषानं स्त्रीची गुलामगिरी करायची? हो, स्त्री कामराच्या पुरुषाने सर्व स्त्रीच्या अंकित राहिलं पाहिजे. तुझी पत्नीचा नायनाट करण्याकरता या किनवकलेचा अवतार आहे. तुझ्यासारख्या तामसी दगाबाज दुष्ट स्त्रीच्या वल्गनेनं पुरुषी सत्तेचा नायनाट होणं शक्य नाही. न्याय नीती पाप पुण्याची दिला धाक नाही. लग्नाचा अमिष दाखवून अनेक राजांची दुःखपणे कत्तल करू, त्यांची राज्य जिनव काबीज करून माझ्या साम्राज्याचा विस्तार केला आहे. न्याय नीती पाप पुण्य ही प्रकटी पंडितांची पाष्कळ बडबड आहे. सत्तेचा आनंद हेच खरा पुण्य. तुझी सैतानी सत्ता समिंदोस्त करणारा प्रतापी प्रूफ केव्हा तरी फेटे हे खराटते. माताई, आज विशालाक्ष राजाला माझी गुलामगिरी मान्य करायला मी लावली हे खास नाही, कालच तरी नाही. या क्षणाला या समस्यासमोर सत्ताधारा राजे विशालाक्ष या कामरूपच्या सिंहासनाला आपला राजमुकुट उतरून साष्टांग प्रणिपात करा अशी या विजयी सम्राटीची तुम्हाला आज्ञा आहे. रक्तानं माखलेल्या सिंहासनावर श्रीमान करणाऱ्या तुला डाकिणीला साष्टांग दंडवत होणारा राजपुत्र कर्काच्या दंडात कास पोकळ आणि निर्जीव फसला पाहिजे. तर मग तो उपचार स्त्रियांना गुलाम बनवून पाहणारा मुर्दा शरीर या सम्राटी पुढे साठ उभं राहताच कामा नये. ते असं माझ्या पायाशी जोडलं पाहिजे. बायकाला पटीक बनवून पाहणाऱ्या नीच पुरुषांना असं प्रायश्चित्त मिळालं पाहिजे. सेनापती विजयादेवी आज्ञाप्रकार. सर्वाधिकाऱ्यांना आज माझी अशी आज्ञा आहे की राजधानी येणाऱ्या प्रत्येक पती पुरुषाला आपल्या अधिकारात हक्क शिक्षा द्यावी. बायका कुठे आहेत? वेशीवर लुगड्यांचं निशाण सुद्धा नाही कि कमानीला चुड्यांची झानर सुद्धा नाही. इथल्या स्त्रिया आपल्याला सामोरे येतील आणि आपलं स्वागत करतील का हो? बेटा पाहू आता काय काय होईल ते. परंतु सद्गुरू, आपल्या या जटादाढीच्या जंगलातून आमचे हे रेखीव नाक डोळे दिसणार कसे आणि बायकांच्या डोळ्यात आम्ही भरणार कसे? असला चेहरा बायकाला कसा बरं दाखवायचा? असं म्हणतो सर. ठीक आहे. जय लक्ष्मीरंजन. काट्याबरोबर आल्या.
बायका साहब पकड़ा ना पकड़ा ते काय म्हणून तुम्ही पुरुष म्हणून पकड़ा कशाला तुम्ही नार तिथे यायला आमची एका पायावर तयारी आहे पुरुषांना पकडून ठार करण्याचा आमचा कायदा आहे तर आम्हाला बायका समजा आणखी सोडून द्या या गुन्हेगारांना वधस्थळाकडे न्या आ
नाही माझ्यापर्यंत सांगायला कशा आला त्यांचा परस्पर निकाल लावण्याबद्दल तुम्हाला आमची आज्ञा आहे ना क्षमा असावी महाराणी साहेब ते कुणीतरी यक्ष किन्नराचे की असावेत काय त्यांची कांती त्यांच्यावर आमची शस्त्रे चालेलात तुमची शस्त्र नव्हे तुमचे हात चालत नसतील आणि मन उरून गेले असतील त्यांच्यावर पुरुषांचा दिमाग आणि माझ्या पुढं तसल्या मायावी यक्ष किन्नराला मी ठोकरी खाली खेचीत असते महाराणी साहेबांनी त्याला एकदा पाहावं चला कोण यक्ष किन्नर आहे ते मला पाहिलंच पाहिजे विश्वास नाही पुरुषांचा बळी घेणारी किलोतरा पुरुषाच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करील ते संभवतच नाही महाराज मायाविनी किलोतरा मरण पावली खरं वाटत तसेच तर ही घ्या तलवार आणि भुसका माझ्या हृदयात आपल्या हाती मरण हाच माझा मुख महाराज अजून खोटं वाटत किलोतले तू पश्चातापाने शुद्धीच्या मार्गाला लागली आहे तुझ्या तामसी वृत्तीचा पूर्ण निराश व्हावा म्हणून मी तुझा पत्नी या नात्याने स्वीकार करतो दासीचा स्वीकार केला मी धन्य झाले महाराजांनी आता राजवाड्यात चलावं जशी सम्राज्ञीची इच्छा महाराज मी सम्राज्ञी होते आता आपण सम्राट आणि मी या चरणाची दासी हा उंदीर सापला तसाच आहे त्याला सापल्यात ठेवून जाणार की काय जय लक्ष्मीरंजन जय लक्ष्मीरंजन
आपण ज्या राजाला मारलं त्या राजाचा भाऊ सूर्य केतू चिडून आपल्या सैन्याची राजधानी फुटला आहे. सेनापती विजयदेवी आपला सैन्य जमा करा. पण इतका अवकाश कुठे आहे महाराज? शत्रू अगदी राजधानी फुटला आहे आणि आता बचावाचा काहीच मार्ग नाही. देवी घाबरू नको, आपण इथूनच योगसिद्धीच्या बळानं शत्रूला थोपवून धरू. जय लक्ष्मीरंजन. देवी तू निर्भय झाली आहे. या समर्थ चरणाच्या पुण्याईन केवढा बाई यांचा प्रभाव. मीही जंतर मंत्र करणार आहे. हा माझ्याशी गडबड करा तर एकीकीला गदड्या बनवी. जय लक्ष्मी रंजा. महाराणी साहेब, हा आपला शत्रू आपल्याला शरण आला आहे. जीवदान द्या, क्षमा करा. सूर्यकेतू माझे पाय धरू नका, ते पाय धरा, ते पाय तुम्हाला क्षमा करते. महाराज मी आपला अपराधी आहे, जीवदान द्या, दया करा. देवी आपण याला क्षमा करू. महाराज माझा अवघा सैनी जागच्या जागी ठेवला आहे. जय लक्ष्मी रंजन. सूर्यकेतू तुमचं सैन्य व्याधीमुक्त होऊन राजधानीला परत जाऊ लागलं, त्याच्या बरोबर जा. पुन्हा दुसऱ्याच्या राज्याचा विध्वंस करण्याची दुष्ट बुद्धी राखू नका. शंकराला नमस्कार केला आणि या नंदीला विसरलात वाटत. नमस्कार करा. महाराज आपल्यालाही नमस्कार. जात अर्धमूर्त कल्याण. जय लक्ष्मी रंजन. Yeah!
आपण इतके दिवस शोधतो तरी त्यांचा शोध लागत नाही. आहे काय हे अवधूत? तुझ्यापेक्षाही अधिक गुरुदर्शनाची उत्कंठा मला आहे. आता त्यांच्याच कृपेनं त्यांचा शोध लवकर लागेल खात्रीचे. अपशकून अपशकून. हा ते पहा, नोत्रेवर केलेल्या स्वारीत आपल्याला अपिचे करणाऱ्या कोसावड्याच्या जातीचे ते पहा. कोसावड्यांची भेट हाच आपल्या कार्याला अपशकून. खरंच हे कोसावडे? हा अपशकून. आपल्याला हेलापट्टणच्या राजाची कुमक मिळू देणार नाही. आपले 9 वर्षाचे श्रम कट जाते. शिरोतरेच्या राज्याचा विध्वंस करण्याची महत्वाकांक्षा दयाला नाही, खेळा त्या कोसावड्यानं. तुम्हाला क्षमा करा महात्मा, खेळणाऱ्यांना मरण देऊ नका. क्षमा करा महात्मा, कृपा करा. अच्छा मुक्त हो. महाराज आपण साक्षात परमेश्वर आहात, मला आपला शिष्य करावा ही विज्ञापना गुरुमावलीने मान्य करावी. कोण तू? मी सूर्यकेतू, कामरूप देशाच्या सीमांत प्रदेशाचा राजा. मी तुझा गुरु हूं, तुझा काय उपयोग होणार? महाराज आपलं सामर्थ्य आजमावण्यासाठी मी आपल्यावर छापा घातला. माझी पुरी खात्री झाली, शुक्राचार्याप्रमाणे मला आपल्या सामर्थ्याचा उपयोग होणार आहे. तो कसा? कामरूप देशाच्या एका गोत्रवाड्यानं आपल्या योग सिद्धीनं माझ्या सैन्याची धुंदवण केली. त्याचा चोट घेण्याची महत्वाकांक्षा आज 9 वर्ष मी हृदयाशी बाळगली आहे. आपल्या महान योग बलाच्या जोरावर मी त्या गोसाड्याचा पुरा पडू बीन. कामरूप देशात असा कोणी योगी आहे? योगी? आता कसला योगी? कामरूप देशाच्या राणी बरोबर शंगारात लोळणारा विलासात जंग असणारा तो भोगी, तो मच्छिंद्र योगी कसाय? मच्छिंद्रनाथ? जय सत्सु. अधमा माझ्या गुरुची निंदा नालस्ती करतो. भगवान सूर्य आपला देश साठी समुद्र आपली सीमा सोडी, परंतु माझे गुरु संसाराच्या मायामोहात कधीही गुरफटणार नाही. माझ्या गुरुच्या गौरवाला आणखी वादांशी तरी खेळायचं जाळून भस्म करी. अवधूत मी आता कामरूप देशात जाणार आणि सद्गुरूंना घेऊन येणार. तुम्ही आसमात परत जा. Thank you.
नाही गाणं आवडलं नाही वाटतं. वा महाराणी साहेबांचं गाणं आवडलं नाही असं म्हणायची कुणाची प्रार्थना आहे? असं रागवायला काय झालं? माझं गाणं आवडलं नाही राग झाला? होय गाण्यात सुद्धा लाडक्या मुलाचंच कौतुक, त्यात मी ऐकण्यासारखं काय होत? मौनीना माझा तितकाच तो इकडचाही आहे, माझ्यापेक्षा आपणच त्याचं अधिक कौतुक करायचं असतं. पण अलीकडे मी थोडे दिवस पाहतो आहे की मौनी पुढं मी सुद्धा तुला कसपटाप्रमाणे वाटतो. हे काय खालतच बोलायचं? माझ्याशी संता करायचं बेत आहे वाटतं. आज 9 वर्षात एक दिवस मी आपले शब्द ऐकले नव्हते. मी जातच आपले इथे मी चाललो का? मी जाऊ देईन तेव्हा ना अस्त धरून ठेवेन. होय का? मला वाटलं होतं की तू खरोखरीच रागावशील. बाकी तुझ्या या उष्ण्या रागामुळे सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर अधिकच माधुरी आलाय. याच कारण हे मूर्तिमंत माधुरी माझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे नाही माझ्याकडे. नाही नाही माझ्याकडे. मौनी तू माझा ना? होय मी तुझा, पण तू काही माझी नाही. तर मग मी कुणाची? तू महाराजांची. हे डबल असले तर तुझ माझ्याकडे लक्षच नसत. वा दोघांचंही माझ्याकडे शब्द. तू तिकडेच जायचा. मग ते मी तुला आधीच सांगितलं होत. महाराणी साहेब उद्याच्या उत्सवाची तयारी झाली आहे, महाराजांनी त्याचा नजर टाकावी. हो खरंच सरता एक छकुले अर्पी कांता नेम साधुने वर्ष सरता एक छकुले अर्पी कांता नेम साधुने बोल के पंचांग सांगे बोल के पंचांग सांगे वर्ष फल राशि कहा बोल के पंचांग सांगे वर्ष फल राशि कहा वाटला संसार तो पार परिपसारा व्यापहार वाटला संसार तो पार परिपसारा व्यापहार. काय बेटा आलास? आणि बाकीची सगळी कुठे आहे? नारायण, अरे माधव, गोविंद, अरे विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर. बाबा आईच्या पोटातच आहे ना? अरे हो हो बरी आठवण केली. जय लक्ष्मी रंजन. महाराजांचा जय जयकार असो. जय जय. नवीन कोणी जती वगैरे आला नव्हता ना आज? कोणी नाही. जतीवर ओसावड्यावर कडक दृष्टी ठेवा. त्यातल्या त्यात गोरखनाथ नावाचा खास रुग्ण आला तर त्याचा जागच्या जागी चंदन करा. मच्छिंद्रनाथ महाराजांची अशीच आज्ञा आहे. त्याचा टोको उडवून आणणाऱ्याला
1000 मोहरा आणि एक फटाकडी बायकोही नाही मिळेल. आज्ञा लक्ष्मीरंजा. अष्टपुत्रे सौभाग्यवती अष्टपुत्रे आता आलीस का? वसंतोत्सवाला जायचं छानात्री आहे का? झालीच माझी तयारी करायचं. बाबा आई किती छान दिसते. आई तुला पाहून महाराज आणि महाराणी आज सुद्धा पुन्हा अष्टपुत्रांचा आशीर्वाद खास देणार. शाबास बेटा आहेस हुशार आहेस. राखशील माझं नाव. झाले दशाशी झाले दशाशी दिन रात चैन नाही दिन रात चैन नाही केलेस सोडू दिया केलेस सोडू दिया मम जीव के विराहेगा मम जीव के विराही झाले दशाशी दिग झाले दशाशी डोळ्याशी नाही गे डोळा चाहले प्राण हे बोला डोळ्याशी नाही गे डोळा बोले प्राण हे बोला आले अखेर वेळात आले अखेर वेळात तुझी नित्य वाट पाहेगा तुझी नित्य वाट पाहे झाले दशाशी झाले दशाशी काय गड्या गाणं म्हटलं. अरे असं रडून नाक घासून कुठे आवृत्तीच्या आतड्याला पीळ पडतो होय. पीळ पडायला केदार गाणं लागत कि आली झुकत. वाकडी चराशी इकडे नजर लागू दे सखये तुझी नजर लागू दे हाकडा गडी मी मजला हाकडा गडी मी मजला नजर लागू दे सखये तुझी नजर लागू दे मोडी तेस भिवया मोडी मोडी तेस भिवया मोडी नाजुकशी पोटे मोडी नाजुकशी पोटे मोडी चार दोन लाथा झाडी चार दोन लाथा झाडी परी नजर लागू दे विचारी तुझी नजर लागू दे वाकडी जराशी इकडे वाकडी जराशी इकडे नजर लागू दे मज लागे नजर लागू दे. अरे बाहले अरे हा जोगडा वारे तुझ गाण नाव काय? मी गोरख आहे. काय गोरख? हे देवाचं नाव आणि फोन मिळाला तुझ्या शाळक निरंजन गोरख गरीब शरण शरण गत अभैध. अच्छा हुकुमाचा बंदा आहे. कुणाचा हुकूम? सर्वाधिकारी शंखनाथांचा. शंखनाथ त्याचा हुकूम आम्ही मानत नाही. पण महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांची तशीच आज्ञा आहे. जय सद्गुरु जय श्री मच्छिंद्रनाथ. गुरूंची आज्ञा दासाला चिरता बंदी आहे.
आज्ञेचं पालन कर. Ah! 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 Ah!
का रे काय आणि हे कोण ही एक मोठी गवई आहे वसंत उत्सवात हजेरी लागावी अशी त्यांची इच्छा आहे काय गवई बाबा आवाजी ठीक आहे ना काता येते का शिंगारा चढवता येतो का त्याची तयारी आहे माझी बर गाण्याशिवाय आणखी काय येतं तुला थोडा बहुत आपल्या कृपेनं मृदंगही वाजवता येतो मृदंग बर मृदंगावर कोणकोणते राग वाजवता येतात महाराज मृदंगावर राग नाही वाजवायचे हा 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 जय अलग्न महाराज आपल्या सेवेकरता मी एक गवई आणलाय त्याच्याकडून सेवा करून घ्यावी ठीक आहे तुमची विनंती आनंदानं मान्य करण्यात आली कलावन देवीला आणखी आम्हाला आनंद होईल असं काहीतरी सुंदर गायन करा पाहू आज्ञा प्रमाण तुंदुभी खडे मच्छेंद्रनाथ नामाचा तुंदुभी खडे मच्छेंद्रनाथ नामाचा दर्शनाये दास महाराज दास चरणाचा हा पाश पसारा हा पाश पसारा बघून मोह मायेला हा पाश पसारा हा पाश पसारा हा पाश पसारा पाश पसारा पाश पसारा बघून मोह मागेचा सारी कुंगमती तेरी कुंजिता वाजा सारी कुंगमती तेरी कुंजिता वाजा दो प्रखर सूर्य का तो प्रखर सूर्यता मोह तिमिरा नाशाया तो प्रखर सूर्यता तो प्रखर सूर्यता मोह तिमिरा नाशाया तो मायांकित अजि अंकि पैसे जाया तो मायांकित अजि अंकि पैसे जाया बाने प्रमुखणी नेत्रुखणी नेत्रुगडी बानेत्रुखणी नेत्रुगडी बानेत्रुखणी उठी खडी चालली पाया बानेत्रुखणी उठी खडी चालली पाया पेटला दुर्ग सिद्धिता सदा जमवाया पेटला दुर्ग सिद्धिता सदा जमवाया इतक्या खडकानं बोलणारा हा कोण ओळखतर नसेल सर्वाधिकारी या उर्मट गवयाला आत्ताच्या आत्ता सुरळ चढवा खबरदार त्याच्या एका केसाला धक्का लागता कामाला महाराज माझ्या तोंडातून निघालेला हुकूम अंमलात आलाच पाहिजे गेलो तले तुझा तामसीच तो मधून मधून उचल खातो त्याचा समूळ नाश करण्याकरता मी तुझा सहवास पत्करला आहे ते ध्यानात ठेव ते काही असलं तरी माझा शब्द खरा झालाच पाहिजे शंखनाथ याला एकदम घेऊन जा शंखनाथ हो चला माझ्या इच्छेपुढे तुझ्या शब्दाची काही प्रतिष्ठा नाही तर मग मी माझ्या हाताला याचं शासन गेलो तले पाहिलं निरपराधावर सोडलेलं शस्त्र या मच्छिंगाच्या शरीरावरती प्रहार कर माझ्यापेक्षा हा कवडी किमतीचा गवई आपल्याला अधिक वाटतो हा असा आपला कोण लागतो या मच्छिंद्राच्या दरबारात आपला आणखी परका हा भेदभाव नाही तुझ्या तामसी वृत्तीला कुणीही बळी पडता कामा नये तेवढंच मी पाहणार मी अपराधी आहे माझी मनात लाज वाटते बरं जाऊ अति कष्टी होऊ नको कलावंत मला तुमचं गाणं फार आवडतं आता आमच्या राणी साहेबांचं मनोरंजन होईल
असं काहीतरी सुंदर गायन आज्ञा होत असेल तर आपला उभय कानाने मृदंग वाजवू खुश करी. मग पहिल्यांदा ही अक्कल कुठे विसरला होता? चल आचार मृदंग वाजवून चुकीची दुरुस्ती कर. घेतो मृदंग. आज्ञा क्रमांक. अशा बायको सारखी एखादी फटाकडी पोरगी त्याच्या गळ्यात अडकवतो म्हणजे मग जाईल कुठे? आहा, ही युक्ती छान आहे. मग आधी त्या तजवीजीला लागा. मी सगळा डाळ उचून ठेवलाय. मात्र राजवाड्यातल्या मी मागीन त्या छान छपेल्या माझ्या मदतीला मिळायला पाहिजे. काही हरकत नाही. राजवाड्यातल्या काय, पण गावातल्या वाटेच्या सुंदर बायका तुमच्या मदतीला तैनातीला मिळतील. पण हे अरिष्ट कायमचं ठेवून टाका. मग काय, काम फसते. माझा जीव कसा घाबरून गेला आहे. जय लक्ष्मी राजा.
नेत्रात अश्रू का?
नेत्रातून वाहणाऱ्या या गंगा यमुना ओलांडून जाणं शक्य आहे का? परंतु गोरख पुन्हा येईल त्याला काय सांगाय तुम्ही? आपलं प्रेम मला योग्य ते शब्द सुचवी. पण नको, प्रेम नेहमी पापशक्ती असत. ते काही नाही, मी म्हणते महाराजांनी गोरखाची एकांती गाठच ठेवू नये. एवढंच ना? ठीक आहे, आता तरी हसशील.
ही संध्या आणि कसला वंदन घेऊन बसलाय माझ्या खरी तर अरे माझी बायको तर पहा म्हणजे तुला सुद्धा इथे क्षण द्यावं वाटू लागेल चूप अथम कामी या जगात तुला बायको शिवाय दुसरं कधी दिसत नाही अगदी खरंय अरे बायकाशिवाय जग कसलं अष्टपुत्रे रामगड बाई म्हणजे तुला काही फूल लागले काय मला ओळखत नाही तू काही कांद्या म्हणजे ओढलास का प्रत्यक्ष तुझ्या बापाला सहा पोराची आई म्हणतो हा एक बाप तर इथे उभा आहे ना आणखी चार दोन कुठून बोलाग म्हणतो अग माझा मिठा तरी पहा जन्माला आला आहात रे प्रत्यक्ष बापाला बायको करून व त्याच्याशी लग्न लावणारी अवलाद नीट मिळायची नाही नाही तर ही राज्यात कौल्याची काय प्रतिष्ठा
का प्राणप्रिय ज्या नवऱ्याचं नाव था त्याची मी वाट लावतो. गोरखनाथ कानफाट्या. गोरखनाथ कानफाट्या तो मातोश्री मामा आहे. तुला साठ गणवत कृपा करून त्या आजा वेतनाला ते सांगू नको. मी गुडघे मोडून तोंडात मारून घेतो. जीवन सफल रहा दे
दर्शनानं मला अत्यंत आनंद झाला आहे. आपल्याला माझं रूप आवडलं हे माझं भाग्य. ईश्वर माझी दुसरी इच्छाही पूर्ण करेल असा मला आशीर्वाद असावा. काय तुझी इच्छा आहे? आपल्यावरचं माझं प्रेम मला उघड बोलायला लावत आहे. आपल्या पायाची जन्मभर सेवा व्हावी एवढीच इच्छा आहे. काय माझ्यावर तुझं प्रेम? तुझ्या या प्रेमळ बोलामुळं माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी लीन झाली तर त्यात नवल नाही. जन्माला येण्यापूर्वी जर तुझ्यासारखी सौंदर्य देवता पृथ्वीवर अवतरणार आहे हे माहीत असत तर परमेश्वराला अळवून अळवून त्याच्याजवळ मागितलं असत की तुझ्याच पोटी जन्माला घा. माते तुझ्या सौंदर्याला साष्टांग फलिपा. काय ग सत्यवराव, कोण तुम्ही आणि माझ्या नवऱ्याची काय राशी लागलात? लागले वाटत तुझ्याच्या नवऱ्याची लाडी गुडी करायला? चला हा चाल द्या. हे लोक आहे ना, मी जरा दूर गेले तर आपण अशा साळकाया माळकाया गोळा केल्यात का? शिव शिव काय बडबडते? अगो बाई इतक्यात मी नकोशी झाले वाटत, पण मी बरी ऐकेन. आपण शंकर, मी आपली पार्वती, अशी इकडच्या डाव्या मांडीवर अधिकरण बसेल हो. समजलो शंखनाथा, निर्लज्ज माझ्या शापाची मात्रा माझ्यावरच लागू केलीस काय?
जा तुला उद्याप है तुझा मरना तू मरची चल साता हो जय सक्रा ब्रह्मचारी जय आलक निरंजन जय सतगुरु जय श्री मच्छिंद्रनाथ सदगुरु वसंत उत्सव पार पड़ना जिनी मुदत करनी आता इथून निघायला गुरुदेवाने एक क्षणाचा ही विलंब लावले बेटा तू म्हणतोस ते खरं पण परमार्थ साधनाच्या आड येणारा हा फळ अत्यंत शिल्लक आहे बेटा गौरव तुझ्या बरोबर निघण्यापूर्वी देवीच्या कोमल हृदयाला न दुखवताना मला तिचा निरोप घेतला पाहिजे माझ्या मौनी बाळाला माझ्या दुसऱ्या प्राणाला यत्किंचितही कष्ट न देताना मला त्यांची समजूत घातली पाहिजे काय माझ्या गुरुदेवांच्या मुखातून हे शब्द राक्षमी सिंह गोगलगाईच्या ताब्यात गेला हिमालयाला एका मुंगी नाडवलं अनंत आकाश तीच भर पिशवीत समावून राहिलं सद्गुरु काय ऐकतो मी हे प्रेमळ पत्नीचा आणखी लाडक्या पुत्राचा मोहभाग सोडून टाकणं फार कठीण आहे मी तरी काय करू माझा नाही राहत नाही ते काही नाही सद्गुरुनी गोरखाबरोबर एकदम निघालच पाहिजे काय किती अंग रंगवून घेतलंयस रे गोरख जा मौनी बाळाला स्वच्छ धुवून घेऊन आज्ञाप्रमाण तेव्हा गोरखाला त्याला धुवून आणायला पाठवलं Oh,
बाबू को दे बाबू को दे हाथ चंदी वेला
तर मग सद्गुरु मच्छिंद्रनाथांच्या नाम महात्म्यानं भाई मौनी सजीव हो. जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ. एवढं तुझं सामर्थ्य, तू धन्य आहे. सद्गुरु, मातेच्या मनासारखं झालं. चला आता आपण माझ्याबरोबर. तर मग माझ्या अत्यंत सामर्थ्यानं मी माझ्या सद्गुरूंना घेऊन जातो. जय लक्ष्मी रंजन, जय सद्गुरू. गोरखा, आपण कुठे आलो आहोत? ती स्त्री कोण? तिथं आपलं काय काम आहे? काय ना, आपण निघाला. तू कोण आहे? काय बरं, ही आपली अर्धांगी. अर्धांगी? कुणाची अर्धांगी? सिद्धांना अर्धांगी नसते, ते केव्हाही निसंग असतात. माते, सतीच्या प्रभावापुढं तपस्व्यांचं तेज आणि सिद्धांची सिद्धी पंगू ठरते खरी. माते, सती, हा मी याच्याच तुझ्या दाराशी आलो आहे. माझ्या संप्रदायाच्या प्रतिष्ठेकरता आणि विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या सद्गुरूंची मला भिक्षा घाल. याचकाला विनमुख पाठवणं हा तुझा धर्म नव्हे. पण मातेला प्राणयातना देणं हा तरी पुत्र धर्म आहे का? तुझा धर्म प्रथम तू पाळ. सद्गुरू, या धर्माधर्माच्या वादाचा आता आपणच निर्णय लावा. मातेच्या तेजापुढं आणि बुद्धीपुढं मी पावर ठरलो. आईचा मोह आता आपणच दूर करावा. हा धर्माचा आणखी आसनाचा प्रश्न नाही, परंतु हो, हा विश्वकल्याणाचा प्रश्न आहे. जय सद्गुरु. तर मग विश्वकल्याणाकरता सुख सर्वस्व काय? पण पंचप्राण ही अर्पण करायला मी तयार आहे. देवी, तू धन्य आहे. चल गोरख. मातेच्या मनावरील मायापटन आता आपणच दूर करावं. देवी, आता मला जास्त इथे राहता येत. पण देवी, मी तुला वचन देतो की
ज्या ज्या वेळी तू माझं स्मरण करशील त्या त्या वेळी मी देहरूपानं साक्षात तुझ्या संविधान निश्चंक आहे. बघू नका माझं कृपाछत्र सदैव तुझ्यावर. येतो आता चल्या गोरखा. जय सत्गुरु जय श्रीमती. काय भयंकर अरण्य हे बेटा गोरख. मला वाटतं या नदी तिरे आपला अन्न कुरकून घेऊ. मी स्नान करून येतो तोपर्यंत तू ही झोळी नीट सांभाळ. जशी आज्ञा. सांभाळ. कुणी चोरा दरोडेखोराचं भय वाटलं तर मला ताबडतोब फाट दे. गुरुदेव फटिंगाचा चोर घेणार काय. बरं नीट जपून राहा लक्ष ठेव. मी जातो. नदीत फेकून दिली. अरे 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 अरे
सद्गुरु पत्नीचा आणि पुत्राचा पाश तोडला आणि आता सोन्यासाठी आहे का बेटा? गोरख, व्यवहारात सोन्यासारखी दुसरी सत्ता नाही. तू सोनं टाकून दिलं पण जरूर लागली तर आपण आणायचं कुठून? गुरुदेव, आपण विश्वाचे मालक, आपल्या कृपेनं हा सगळा मातीचा डोंगर सुवर्णाचा करण्याची शक्ती या गोरखाच्या ठिकाणी आहे. जयालक्ष्मीरंजन. गुरुदेव, किती सोनं पाहिजे? बेटा, काय तुझं सामर्थ्य? शाबास, तू धन्य आहे आणि मलाही पण धन्य केलं. आपल्याच पायाचा प्रताप.
तुझी राजधानी आम्ही आमच्या ताब्यात घेऊन तुला बंदीवान केला आहे. माझ्या भावाचा क्रूरपणे खून करणारे तू आता माझी कैदी आहेस. प्रथम गुलामगिरी आणि नंतर लग्न अशी त्यावेळेस तू त्याला अट घातली होती. आज आता प्रथम माशाची लग्न आणि नंतर गुलामगिरी या अटीवरच तुला जीवदान मिळेल. जीवदान? जीवाची पर्वा असे त्याला जीवदान दे. विवाहित पत्नीला लग्नाची अट घालणारा मूर्ख तू जास्त बडबड नको. या क्षणी माझा प्राण घे. अजून इतका ताठा तुझा प्राण घेऊ मग मी काय करू. अनारीच्या पोट्याला देवताच्या मानेवर तलवार. आता तरी कबूल होती माझ्याशी लग्न लावायला माझी पती खायला. खुशाल मारते मला तुझ्या शिला पुढे माझ्या प्राणाची काय पर्वा. खुशाल माझ्या मान्यावर खडग चालव. क्षमा दया क्षमा दया किसके लिए? उसके लिए जो एक अबोध बालक पर तलवार चलाता है एक स्त्री पर हाथ उठाता है. असंभव. हम आपके शरणागत हैं. मेरी शरण के बदले मेरी माता की शरण ले. माता उसके लिए क्या दंड नियत करती हो? इसका दंड केवल एक शब्द में समाप्त होता है. क्या? मौत? नहीं क्षमा. जब शत्रु ने अपनी क्रूरता नहीं छोड़ी तो मैं अपनी क्षमा हिता क्यों छोड़ू? माता धन्य हो. मौनीनाथ आज से मेरा भाई हुआ. इसकी और इसके राज की रक्षा मेरा कर्तव्य. सिपाहियों लौट चलो. बेटा गोरख यदि इस शुभ अवसर पर मेरे नाथ होते तो. माता वो आपसे दूर कब है वो देखिए. नाथ. देवी. बेटा मौनी. जय सतगुरु जय मच्छेंद्रनाथ. गुरुदेव किधर है मेरा मौनीनाथ? कहाँ गई माता किलोत्रा? और ये क्या? मैं तो अभी कामरूप देश में था और यहाँ किस तरह आ गया? बेटा गोरख क्या बताऊँ माया का भेद. न तू यहाँ से कहीं गया न कहीं से आया. तूने समझा कि तू माया से मुक्त हो गया. ये भी माया ही का इंद्रजाल था. सच है बिना गुरु की कृपा मुक्ति नहीं मिलती. जय सतगुरु जय मच्छिंद्रनाथ.